नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्रीय मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की 11वी ॲडमिशन, म्हणजेच लवकरच आपले 10वीचे रिझल्ट लागले आहेत आणि CBSEचे रिझल्ट तर ऑलरेडी लागलेले आहेत मित्रांनो। परंतु आता जी पुढचे जे पायरी आहे आपली ती म्हणजे काय, ते कॉलेजला जाण्याची, ज्युनियर कॉलेजला जाण्याची आपली जी पुढची पायरी आहे त्यासाठी सिम्पल तुम्हाला काय ॲडमिशन असणं गरजेचं आहे, ते आपल्याला ॲडमिशन कसं करायचं आहे, काय करायचं आहे याच्याबद्दलच आपल्याला भरपूर अशा कमेंट्स आल्या होत्या आपल्या भरपूर व्हिडिओंखाली। त्याच कमेंट्सचं उत्तर म्हणून मी व्हिडिओमधून देणार आहे। ते म्हणजे काय की आपल्याला ॲडमिशन कसं करायचं आहे, त्याचसोबत एक महाराष्ट्र शासनाचं एक परिपत्रक आलेलं आहे ॲडमिशन सुरू करण्याबाबत, ते आपण परिपत्रक या व्हिडिओमधूनच पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। त्यासोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलमध्ये जर नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती, SSGD याच्याबद्दल जर एक्स्ट्रा माहिती हवी असेल किंवा इन फ्युचर जाऊन त्यामध्ये तुम्हाला भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, सुप्रभातच्या व्हिडिओला, त्यापूर्वी मी तुम्हाला माहिती सांगतो, मी आहे तुषार आणि तुम्हाला फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल। अशा प्रकारे मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता परिपत्रक तुमच्या इथे वरती दिसत आहे तुम्हाला की शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांच्याकडून हे 16/5/2023 रोजी आपल्याकडे हे पूर्णपणे नोटिफिकेशन म्हणू शकतो किंवा एक परिपत्रक म्हणू शकतो हे आलेलं आहे। यामध्ये विषयाचा पाहिला मित्रांनो तो 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2023-24 पूर्वतयारी सुरू करण्याबाबत, म्हणजे जी आपली तर 11वीची जी काय ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे ती कशी असणार आहे, काय असणार आहे, हे सर्व पूर्णपणे आपल्याला यामध्ये डिटेल येऊन जाईल। तर याच्यामध्ये भरपूर अशी मोठी प्रस्तावना आहे मित्रांनो, हे प्रस्तावना आपण वाचत बसणार नाही, कारण ही जर प्रस्तावना आपण वाचत बसलो तर आपला व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा होणार आहे, त्याच्याही पेक्षा डबल होऊ शकतो। म्हणून आपल्याला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त माहिती मिळवायची आहे। याच्यामध्ये मित्रांनो काय सांगितलं आहे की बऱ्यापैकी प्रस्तावनेमध्ये काय सांगितलं आहे की जे काय डेट्स आहेत, म्हणजे कशाप्रकारे काय होणार आहे, काय कसे गोष्टी आपल्याला सुरू करायच्या आहेत, काय करायचं, ह्यासाठी त्यांनी एक आदेश दिलेले आहेत। तर मेन जे आहे ते मेन तुम्ही सेकंड जे बघू शकता की 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2023-24 प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य टप्पे कसे असणार आहेत, म्हणजे एक अंदाजांनी बांधला याप्रमाणे आपले जे काय आहे ते 11वीचे ॲडमिशन असणार आहे। याच्यामध्ये पूर्वतयारीमध्ये काय आहे, विद्यार्थी, पालक, कनिष्ठ महाविद्यालय यांचे उद्योजन, प्रशिक्षण, जनतावर्ग प्रसिद्धी, म्हणजे मे 2023 या मे महिन्यामध्ये पूर्णपणे पालकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी एक ॲडव्हर्टाईजमेंट येतील आणि त्यानुसार त्यांना अट्रॅक्ट केलं जाईल 11वीच्या ॲडमिशन घेण्यासाठी। दुसरं काय असणार आहे मित्रांनो, मॉक डेमो रजिस्ट्रेशन फॉर स्टुडंट, म्हणजे जे मॉक डेमोटेशन आहे, डेमो आपण म्हणू शकतो की डेमो ॲडमिशनसाठी जे काय ऑनलाईन वेबसाईट्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला जे काय आहे ते चालू होणार आहे, ते दिनांक 20 मे ते दिनांक 24 मेपर्यंत तुम्हाला विद्यार्थ्यांच्या सरावासाठी ह्या सगळ्या गोष्टी सुरू राहणार आहेत। म्हणजे मॉक जे काय आहेत, डेमो रजिस्ट्रेशन आहे, ते तुम्हाला डमी फॉर्म भरण्यासाठी 20 मे ते 24 मेपर्यंत तुम्हाला ते डमी फॉर्म भरायचा आहे स्वतः विद्यार्थ्यांना आणि त्यांना त्यासोबत त्या पालकांना। तिसरं काय असणार आहे मित्रांनो, ॲक्च्युअल स्टुडंट रजिस्ट्रेशन अँड Part 1, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळ नोंदणी अर्जाचा Part 1 भरणे, अर्ज प्रमाणित व्हेरीफाय करून घेणे, हे 25 मे 11:00 सुरू होणार आहे तुमचं रजिस्ट्रेशन, ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुमचं 25 मे 2023 11:00 सुरू होईल। त्यानंतर काय होणार की फॉर्म Part 1 व्हेरिफिकेशन, विद्यार्थी प्रवेश अर्जातील माहिती Part 1 ऑनलाईन तपासून प्रमाणित व्हेरीफाय करणे, यासाठी 25 मे 2023 राज्यमंडळ 10वी निकालनंतर 2 दिवसपर्यंत, म्हणजे जेव्हाही तुमचा निकाल लागेल, माझा असा अंदाज आहे की एक मेच्या आसपास किंवा आतमध्येच तो निकाल आपला लागणार आहे मित्रांनो, तर तो निकाल लागल्यानंतर मित्रांनो 2 दिवसपर्यंत हे जे आहे तुमची जी सिस्टीम चालू असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट असेल ते म्हणजेच 4th पॉईंट, ज्युनियर कॉलेज रजिस्ट्रेशन, म्हणजे उच्च माध्यमिक विद्यालय नोंदणी कमी भरलेली माहिती तपासून शिक्षक या ऑनलाईन प्रमाणित, म्हणजे तुम्हाला जे काय आहे ते 20 तारखेपासून मित्रांनो जे आपले कॉलेजेस आहेत याच्यामध्ये नोंदणी करायचे आहेत, ऑलरेडी हा पॉईंट क्लिअर झालेला आहे। 5वा पॉईंट मित्रांनो, CAP ऑप्शन फॉर द स्टुडंट, म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या पोर्टलवर पसंतीक्रम नोंदवणे, म्हणजे तुम्हाला जे काय कॉलेज हवं आहे, जे काय तुम्हाला टर्म हवं आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 20 तारखेपासून इथे नोंदवायच्या। ते कधी जो Part 2 आहे अर्ज भरायचा, जो Part 2 आहे तो 10वीच्या निकालानंतर सुरू होईल, म्हणजेच साधारण 5 दिवसानंतर, समजा आपला निकाल 1 तारखेला आहे तर 1 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत हे ह्या गोष्टी यामध्ये सुरू राहतील। ते कोणासाठी सुरू राहतील, फक्त ज्यांनी अर्ज नोंदणी केलेले, ऑलरेडी Part 1 ज्यांनी पार केलेला आहे त्यांच्यासाठी हे चालू राहील।
कोटा अंतर्गत राखीव जाणाऱ्यावर प्रवेश सुरू. अल्पसंख्यक कोटा 50%, इनहाऊस कोटा 10%, व्यवस्थापन कोटा 5%. म्हणजे मित्रांनो, हे सुद्धा 10वीच्या निकालानंतर सुरू होईल. काय होईल सुरू? तर तुम्हाला जे काय रिझर्वेशन आहेत ते रिझर्वेशन तुम्हाला इथे मिळून जातील. प्रवेश फेऱ्या कशा असणार आहेत? अलॉटमेंट प्रवेश करणे, तर त्यामध्ये CAP नियमित फेरी 1 रांजण मंडळ 10वी निकालानंतर 10 ते 15 दिवस, म्हणजे जो तुमचा 10वीचा निकाल आहे त्यामध्ये 10 ते 15 दिवसापर्यंत ही पहिली लिस्ट असणार आहे आपण म्हणू शकतो. नंतर सेकंड, थर्ड लिस्ट, अशा प्रकारे इथं लिस्ट येऊन जातील. तर प्रत्येक प्रवेश फेरीसोबत कोटा अंतर्गत प्रवेश समांतर सुरू असतील, म्हणजे रिझर्वेशन यामध्ये सुरू असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जर तुम्ही कास्टमध्ये असाल तुमचे चान्सेस जास्त होतील तुमच्या आवडीच्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी. तर अशा प्रकारे मित्रांनो, हे या गोष्टी आहेत आपण म्हणू शकतो की अशा प्रकारे एक आपल्या पुढे एक नोटशीट आलं आहे किंवा एक नोटीस आली. या नोटीसनुसार जर आपण परफेक्ट काम केलं तर तुम्हाला तुमच्या आवडीचं कॉलेज मिळण्यासाठी खूप मदत होईल. त्यासोबत मित्रांनो, तुम्हाला जर अजून एक गोष्ट मी ॲडव्हान्स सांगेन, ते म्हणजे काय की जर तुम्हाला आता 10वी पास आहात तुम्ही किंवा 10वी तुम्ही दिलेली आहे, काही डॉक्युमेंट्सची इथे गरज लागणार आहे तुम्हाला 11वीच्या ॲडमिशनसाठी. ते मित्रांनो काय असणार आहे? एक तर तुमचा शाळा सोडल्याचा दाखला, त्यानंतर तुमचं स्वतःचे फोटोज, एक 10-15 फोटोज काढून ठेवा, तुमचं पासबुक मित्रांनो, त्याच्यानंतर तुमचं जर कास्टमध्ये असेल तुमचं कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल, त्याच्यानंतर तुमचा रहिवासी दाखला, म्हणजे आता बेस्टच आहे. तर हे जे आहेत, हे जे डॉक्युमेंट आहेत, तुम्हाला आता 10वीनंतर वेळोवेळी खूप ठिकाणी लागणार आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो ह्या गोष्टींची काळजी घ्या आणि पुढील जी वाटचाल आहे ती सुरू करा. जर त्यासोबत मित्रांनो तुम्हाला जर 11वीनंतर कुठे भरती व्हायचं असेल किंवा तुम्हाला नोकरी मिळवायचं असेल तर आपला चॅनल पाहत राहा. त्यासाठी सिंपल तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे, आपल्या चॅनलच्या खाली जे सबस्क्राईब बटन आहे ते सबस्क्राईब बटन प्रेस करायचं आहे आणि बाजूलाच बेल आयकॉन प्रेस करायचं आहे. तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या नवीन विषयासह, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.